कालच गुजरातच्या द्वारकामध्ये 350 कोटीची ड्रग सापडलेली आहे. त्याआधी मुंद्रा पोर्टमध्ये 3 टन ड्रग मिळाली होती, त्याची किंमत लोक सांगताय 27,000 कोटी आहे. पण या ड्रग्सच्या खेलमध्ये मनीष भानुशाली असेल, धवल भानुशाली असेल, केपी गोसावी असेल, सुनील पाटील असेल, हे किरीट सिंग राणाकडे का वारंवार जात आहे? हे सगळी मंडळी गुजरातच्या 5 स्टार हॉटेलमध्ये रूम बुक करून कसं राहत आहे? मुंद्रा पोर्टचे केस हे एनआयएकडे सुपूर्द करण्यात आलेले आहे. 350 कोटीची ड्रग्स सापडल्यानंतर आता एनसीबीची जबाबदारी आहे, विशेषकर डीजी एनसीबी यांची जबाबदारी आहे की या देशामध्ये 85 साली जो कायदा करण्यात आला, देशातून कुठेतरी हे अंमली पदार्थचा धंदा नष्ट नाबूद झाला पाहिजे यासाठी कायदा करण्यात आला होता. मुंबईमध्ये 2 ग्राम 4 ग्राम पकडून फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांच्या नावानी पब्लिसिटी करताय, पण समुद्राच्या मार्गातून या देशामध्ये ड्रग येते ते पण गुजरातमध्ये. तिथून डिस्ट्रीब्युशन रेकॉर्ड सुरू आहे. मोठा साठा मिळाल्यानंतर आता 350 कोटीचा ड्रग मिळताय. ही सगळी परिस्थिती असताना मनीष भानुशाली असेल, धवल भानुशाली असेल, त्यांची मंडळी असतील, ते गुजरातमधून ऑपरेट करताय. आम्ही मागणी करतोय डीजी साहेबांना, एनआयएला, की या तपासाच्या छडा लावला पाहिजे. कोण किती मोठा आहे, कोण मंत्री आहे, राजकीय कार्यकर्ता आहे, ते ना पाहता या सगळ्या ड्रग्सच्या खेळमध्ये जे कोणी जबाबदार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. हीच अपेक्षा आम्ही डीजी एनसीबीकडे ठेवतोय, एनआयएकडे ठेवतोय. आणि आता हे सिद्ध होऊ लागलेलं आहे की सागरमार्गी गुजरातच्या माध्यमातून देशभरात ड्रग पसरवण्याचं काम चालते. याचा मागे कोण आहे याचा खुलासा एनसीबीच्या डीजीनी आणि एनआयएच्या लोकांनी केला.